पुढील वर्ष जनतेगा सुखाचं जावं, समाधानाचं जावं, आनंदाचं जावं, माझा तुमचा महाराष्ट्र प्रगतीमध्ये क्रमांक एक असावा, देशाच्या विकासाचं इंजिन व्हावं आणि त्यासाठी जे जे योगदान आम्हाला देता येईल, खारीचा वाटा उचलता येईल, त्यासाठी भगवान सिद्धिविनायकांनी ऊर्जा द्यावी. गेले 25 वर्ष मी आमदार होऊन साधारणतः 27 वर्ष झाले. गेले 25 वर्ष दर वर्षी 1 जानेवारीला मी भगवान श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो, जनतेची सेवा करण्याची शक्ती मागतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वाद मागतो आणि 25 वर्षापासून सिद्धिविनायक मंदिरात मी महापूजेला येतो आहे. तर त्या परंपरेनुसार यावर्षीही आलो आणि हे पुढील वर्ष जनतेगा सुखाचं जावं, समाधानाचं जावं, आनंदाचं जावं, माझा तुमचा महाराष्ट्र प्रगतीमध्ये क्रमांक एक असावा, देशाच्या विकासाचं इंजिन व्हावं आणि त्यासाठी जे जे योगदान आम्हाला देता येईल, खारीचा वाटा उचलता येईल, त्यासाठी भगवान सिद्धिविनायकांनी ऊर्जा द्यावी. संकल्प हाच की मागच्या वर्षीपेक्षा अजून ज्ञानसंपन्न व्हावं, जनतेची सेवा करण्यासाठी नवनवीन योजना आणि कल्पना आणाव्यात. यावर्षी मतदारसंघ, ज्या मतदारसंघाच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं, त्या मतदारसंघाच्या जनतेचा भरभरून विकास करण्याच्या दृष्टीने नवीन योजना आखण्याचा माझा संकल्प आहे. शेवटी राजकीय पक्ष म्हणून जनतेची सेवा करण्याचं सर्वात मोठं साधन व माध्यम म्हणजे सत्ता आहे. सत्ता ही जनतेची सेवा करण्याचं साधन असेल. दीन दुर्बल शोषित पीडित वंचिताच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं हे आयुध असेल, तर ते आयुध साधन माध्यम प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं हा राजकीय पक्षाचा हक्क आहे. फक्त मार्ग योग्य असावा. बैमानीच्या मार्गाने सत्ता किंवा सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जो आहे तो महामार्ग असावा, शॉर्टकट किंवा बैमानी नसावी. सिद्धिविनायकांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना अशी सद्बुद्धी द्यावी, शेवटी सत्तेपर्यंत पोहोचणं हे लक्ष्य कधीच असू शकत नाही. गाडीत बसणं हे लक्ष्य नसतं. गाडी प्राप्त करून एका निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचणं हे साध्य असतं. आणि या दृष्टीने हे लोक गाडीत बसले पण गाडी 1 इंच पुढे जात नाही आहे. आणि म्हणून या गाडीमध्ये जे लोक बसलेत, इतिहासामध्ये ही एक ऐतिहासिक चूक होती हे त्यांच्या नावाने गागायचं नसेल, तर निश्चितपणे चंद्रकांत दादा जसं म्हणाले तसा विचार ते करताहेत की नाही मला माहीत नाही, पण तसा विचार करणं हे त्यांच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर राज्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने निश्चितच उत्तम असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.